अमरावती आहे, दौंड आहे, इंदापूर आहे आणि सोलापूर जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीचं पावसामुळे नुकसान झालेलं आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि त्या पावसामुळं हे जो हा जो ब्रिज आहे हा ब्रिज पूर्णपणे कोसळलेला आहे आणि आजूबाजूला जी दलित वस्ती आहे त्याच्यामध्ये पाणी घुसलेलं होतं. त्यामुळे एकतर सगळे पंचनामे लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे. जे शेतीचं जे नुकसान झालेलं आहे त्या शेतीच्या नुकसानीच्या संबंधामध्ये पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यामुळे त्यांना एकरी 50,000 रुपये तरी मिळावेत अशी आपली मागणी आहे आणि केंद्राकडूनही आम्ही काही मदत मिळण्याचा प्रयत्न करू, परंतु मोठी जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांना मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. साहेब, राज्य सरकार म्हणतंय की GST पैसे जे केंद्राकडनं शिल्लक आहे. हा तर ठीक आहे, केंद्राकडे शिल्लक असतील तर ते पैसे मिळतीलच, परंतु आम्ही सुद्धा देवेंद्र फडणवीस, आम्ही सुद्धा चंद्रकांत दादा पाटील केंद्राकडूनही म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी मी नक्कीच पंतप्रधानांना पत्र लिहिणार आहे आणि अर्थमंत्री आहे त्यांनाही मी भेटणार आहे. त्यामुळे केंद्राची मदत मिळू, राज्य सरकारने सुद्धा आपली मदत देणं अत्यंत आवश्यक आहे. प्रवेशाचा निर्णय घेतलाय आणि त्याचबरोबर हा दावा केला की 15 ते 16 भाजपचे आमदार त्यांच्यासोबत. मला असं वाटतं की भाजपचे कोणी 15-16 आमदार जातील असं नाही आहे, पण एकनाथ खडसे जे आहेत हे मात्र त्या ठिकाणी आता ते सध्या आमदार नसल्यामुळं ते राष्ट्रवादीमध्ये जात आहे, त्यांना राष्ट्रवादीमध्ये MLC मिळण्याची शक्यता आहे, MLC नंतर त्यांना मंत्रिपदी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकतर त्यांनी तिकडे नाही जायला पाहिजे होतं, एकतर त्यांनी त्यांना पक्ष बदलायचा होता तर त्यांनी RPIमध्ये यावं अशी आपली भूमिका होती, परंतु ते राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. खडसे देवेंद्र फडणवीस.